नमस्कार, मी वैभव गाटे. इंजिनियर्स आणि इंजिनियरबद्दलचे विविध किस्से व्हॉट्सॲपवर फॉरवर्ड होत असतात. इंजिनियर्सच इंजिनियर डेच्या दिवशी एकमेकांना विविध जोक्स पाठवत असतात. हे जोक्स स्टँडअप कॉमेडीच्या माध्यमातून, हेच किस्से स्टँडअप कॉमेडीच्या माध्यमातून मांडण्यात येत आहेत. यासाठीच आज आपल्याबद्दल पोलीसनामाच्या मंचावर उपस्थित आहेत अभियंते आणि अभिनेते, या स्टँडअपचे दिग्दर्शक अशोक पालवे आणि इन्फिनिटी अकॅडमीचे संचालक गिरीश खेडकर. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. खरं तर थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास, महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे सल या नाटकातील प्रथम पारितोषिक जिंकलेले, सुवर्णपदक जिंकलेले अशोक पालवे सर आपल्यामध्ये आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, त्यांच्यापासूनच सुरुवात करूयात. नमस्कार अशोक पालवे सर. नमस्कार. नमस्कार. अभियंते आणि अभिनेते ही संकल्पना नक्की तुम्हाला कशावरून सुचली? ॲक्ट्रेस फॅक्टरी जी अकॅडमी आहे, त्या ॲक्ट्रेस फॅक्टरीचे संचालक आणि इन्फिनिटीचे संचालक यांची जेव्हा बोलणी चालू होती, ते त्यांचं एक आमचं एक टार्गेट असतं, एम असतं की एव्हरी ह्युमन बिईंग इज अन ॲक्टर. म्हणजे ते अभियंते असू दे, डॉक्टर असू द्या, कोणत्याही प्रोफेशनमध्ये असू द्या, प्रत्येकामध्ये एक कलाकार लपलेला असतो. तर ह्यांच्या अकॅडमीमध्ये सगळे इंजिनियर्स शिकायला येतात तिथे, MPSC UPSC. तर म्हटलं का नाही असा एखादा शो करावा की जे अभियंते त्यांच्यामध्ये पण जे ॲक्टर आहेत त्याच्यात ॲक्टर बाहेर का नाही काढावा, म्हणून हे अभियंते ते अभिनेते आहेत, अशी एक कल्पना त्यातून रूढ झाली आमची. गिरीश सर, आम्हाला सांगा, अभियंते आणि अभिनेते या स्टँडअपच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावं असं तुम्हाला का वाटलं? ह्याच्यामध्ये कसं आहे की ज्यावेळेस आम्ही इन्फिनिटी अकॅडमीमध्ये, मी आणि माझे संचालक मित्र स्वप्नील भोर सर, हे जेव्हा आम्ही डिस्कस करत होतो आणि अशोक पालवे सर पण होते बरोबर, तर त्यावेळेस ही गोष्ट प्रकाशाने जाणवली की शहरी भागातील जे मुलं आहेत त्यांना MPSC UPSC करण्यासाठी बरेचसे ऑप्शन्स त्यांना इथे मार्गदर्शन करणारे क्लासेस वगैरे अवेलेबल आहेत, पण ग्रामीण भागातून जे मुलं येतात तर त्यांना ह्या एक्झाम्सबद्दल बऱ्याचशा गोष्टी माहीतच नसतात. त्यामुळं त्या लोकांना एक चांगला प्लॅटफॉर्म द्यावा, त्या लोकातल्या कलागुणांना पण आपण वाव द्यावा आणि त्यांना MPSC-बद्दलचा अवेअरनेस, इंजिनिअरिंग MPSC-बद्दलचा अवेअरनेस त्यांच्यामध्ये जागृत व्हावा आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या मुलांपर्यंत हे जावा, ह्या उद्देशाने आपण ही जी संकल्पना आहे स्टँडअप ॲक्टिंगची, अभिनेते आणि अभिनेते, ही आम्ही चालू केली. अशोक सर, आम्हाला सांगा की आज अनेक इंजिनियर त्यांचा पेशा सोडून एखादा वेगळं क्षेत्र निवडत आहे, तर त्यांच्यासाठी जसं तुम्ही आता स्टँडअप स्टार्ट केलं आहे, त्यांच्यासाठी हा स्टँडअप हाच एक करिअरचा ऑप्शन असू शकत नाही का? हो, नक्कीच. म्हणजे जे उद्देशच आमचा तो होता याच्यामागे की यांच्यापर्यंत पोचायचं कसं, ह्या ग्रामीण भागापर्यंत. तुम्ही जर आमचे सगळे स्पर्धक जर पाहिलं ना, तुम्ही जवळ 21 ते 22 स्पर्धक आहेत आमच्या एपिसोड झालेले आहेत, ते सगळे ग्रामीण भागातले आहेत. म्हणजे एकदम कोल्हापूर, जत, सांगोला ह्या भागातून, औरंगाबाद, नेवासे ह्या भागातून ती लोकं आलेली आहेत. तर त्यांच्यापर्यंत पोचून त्यांच्यातला कलाकार जागा करून त्याच्यातला एखादा मोठा स्टँडअप बोला पण होऊ शकतो, म्हणजे चांगला एक ऑप्शन त्यांना आहे त्यांच्यासमोर. स्टँडअपच्या माध्यमातून काय मांडण्याचा प्रयत्न तुम्ही नक्की करणार आहात? कारण तुम्ही त्याच्यामध्ये अनेक सांगितलं की हे किस्से असतील किंवा कॉलेजचे किस्से, टीचर रूममधले किस्से असतील, हॉस्टेलमधले किस्से असतील, नक्की काय मांडायचा प्रयत्न यातून होणार आहे? ॲक्च्युली त्यांच्यातला कलाकार बाहेर काढणं हे आमचं पहिलं काम होतं. त्यांना जितकं इझी जाईल, त्यांच्यातून त्यांना जे अनुभव आलेत ते विनोदी प्रकारे सांगून, त्यांना सिरियस अनुभव आहेत किंवा काही विनोदी अनुभव आहेत किंवा काही काही इमोशनल आहेत, ते सगळे ह्या मुलांनी पहिल्यांदा कॅमेरा फेस करतात असं वाटत नाही आहे. ही सगळी मुलं असं वाटतं की एकदम हे कलाकार, एकदम कसलेले कलाकार आहे असं वाटतं त्याच्यामध्ये. तुम्ही बघायला जाता, व्हिडिओ जेव्हा येतील ना तेव्हा तुम्ही बघा, पण खूप छान त्यांनी केलेलं आहे. आमच्यासारख्या तरुणांचं सोडलं तर जी मागची पिढी आहे ते अनेकदा असं म्हणतात की स्टँडअपच्या माध्यमातून कमरेखालचे विनोद केले जातात, काही अश्लील असतात, तर त्याबद्दल काय सांगू इच्छिता तुम्ही? नाही, आम्ही जेव्हा ही स्पर्धा अनाऊन्स केली, अभियंते ते अभिनेते, याला स्टँडअप कॉमेडी नाव नाही आहे. आमच्या स्पर्धेचं नाव आहे स्टँडअप ॲक्टिंग कॉम्पिटिशन. हे कॉमेडी नाही आहे. जो तुम्ही एखादा माणूस, आता झालं आहे कसं की एखादा माणूस माईकसमोर बोलत असेल सिंगल की ते स्टँडअप कॉमेडी, आणि कॉमेडीच पाहिजे, विनोदीच पाहिजे असा भाग नाही आहे याच्यामध्ये. तुम्ही इमोशनल पण सांगताय, तुमचे दुःख सांगताय, तुमच्या समस्या सांगताय, पण त्याला एक वेगळं अंग आहे.
नुसतं आपण आलो तिथे घाणेरडे शब्द वापरले किंवा सेक्सीबद्दल बोललो किंवा असं लैंगिक याच्यावर बोललो तर ते जास्त व्हायरल होतं ते, हा भाग त्याच्यामध्ये नाही आहे. याच्यामध्ये त्या मुलांनी आपापल्या समस्या सांगितल्यात आणि खूप चांगल्या रीतीने मांडलेले आहेत. तुम्हाला बघून खूप मजा येईल त्याच्यामध्ये. आणि इमोशनल पण भाग आहे त्याच्यामुळे ही स्टँडअप कॉमेडी नाही आहे, ही स्टँडअप ॲक्टिंग आहे. हा एक वेगळा प्रकार आम्ही इंट्रोड्यूस करतो स्टँडअप ॲक्टिंग. एक म्हणजे मोनोलॉग पहिले करायचे, एक पात्री प्रयोग, त्याचाच थोडासा हा सुधारित भाग आहे. गिरीश सर, मी तुम्हाला विचारेल की स्टँडअपचे शो हे कुठे कुठे होणार आहेत आणि कसे पाहता येतील प्रेक्षकांना ते, आणि तुमच्या क्लासबद्दलही सांगा जे इन्फिनिटी ग्रुपद्वारे तुम्ही जे राबवलं आहे हा उपक्रम ह्याबद्दल. प्रथमतः याच्यामध्ये जर स्टँडअप ॲक्टिंगबद्दल जर सांगायचं झालं, जसं काकांनी अशोक पालवे सरांनी सांगितलं, तर हा उपक्रम करण्यामागचा उद्देशच एकमेव होता की ग्रामीण भागातल्या मुलांना एक प्लॅटफॉर्म आपण उपयुक्त करून देणं आणि त्यांच्यातल्या कलागुणांना याच्यामधून बाहेर काढणं. त्याच्यानंतर जसं आत्ता सरांनी सांगितलं, तर स्टँडअप कॉमेडी म्हणलं किंवा स्टँडअप ॲक्टिंग म्हणलं की याच्यामध्ये शिव्या, अश्लीलपणा अशा गोष्टी जास्त येतात. पण आम्ही जो शो बनवलेला आहे तो विथ फॅमिली, तुम्ही सगळेजणं फार लहानांपासून तर तुमच्या आईवडिलांबरोबर सगळेजण बघू शकता. याला नाव जरी अभियंते आणि अभिनेते असलं तरीसुद्धा हा प्रत्येकाशी कोरिलेट करतो. म्हणजे प्रत्येकाने, जरी तुम्ही इंजिनियर असाल किंवा नसाल, तरीसुद्धा तुम्ही हा यूथला टार्गेट ठेवून आम्ही बनवलेला हा शो आहे तर प्रत्येकाने पाहायला काही हरकत नाही. त्यानंतर ह्या शोचे आपलं 14 नोव्हेंबरला रिलीज होतो आहे, तो यूट्यूब चॅनल आपला इन्फिनिटी अकॅडमी, जर तुम्ही यूट्यूबला सर्च केलं इन्फिनिटी अकॅडमी, तर याच्यावरती ह्या चॅनल्सवरती तुम्हाला ते पाहता येणार आहेत. मुद्दामून आपण तो यूट्यूब चॅनलला ठेवलेला आहे कारण की ते सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या किंवा जगभरातल्या जे काही मराठी भाषिक लोक आहेत, इंजिनियर्स आहेत किंवा बाकीचे जे यूथ आहे, तर त्यांना जगभरातल्या कानाकोपऱ्यापर्यंत फ्री ऑफ कॉस्टमध्ये पाहता यावा हा आमचा त्याच्यामागचा उद्देश होता. तुम्ही यूट्यूब चॅनलवरती इन्फिनिटी अकॅडमी सर्च करा आणि तिथे तुम्हाला हे सगळे एपिसोड्स तिथे तुम्हाला पाहायला मिळतील. गिरीश सर, मी तुम्हाला विचारेल की इन्फिनिटी अकॅडमी नक्की काय प्रकारचं काम करतं? इन्फिनिटी अकॅडमी ही MPSC कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये कोचिंग इन्स्टिट्यूट आहे, ज्याच्यामध्ये आम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग यांचे MPSC महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, त्याचबरोबर IAS आणि GATE चे क्लासेस आणि जेवढे काही डायरेक्ट रिक्रुटमेंट येतात, सरळ सेवा भरती येतात, त्याचे पण कोचिंग क्लासेस देण्याचं काम आम्ही पुणे आणि नाशिक इथे करतो. यामध्ये साधारणतः जर इन्फिनिटी अकॅडमीचं तुम्ही वाटचाल पाहिलीत तर सध्याला महाराष्ट्रातली नंबर एक अकॅडमी म्हणून इन्फिनिटी अकॅडमीला ओळखलं जातं. याच्यामधून साधारणतः 700 ते 800 अधिकारी हे आत्ता प्रशासकीय सेवेमध्ये रुजू आहेत. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 3 वर्ष सलग प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी देण्याचं काम इन्फिनिटी अकॅडमीने केलं. RTO एक्झामिनेशन असेल, MPSC सिव्हिलचे एक्झामिनेशन्स असेल, तर ह्या सगळ्या एक्झामिनेशन्समध्ये महाराष्ट्र ATP एक्झामिनेशन असेल, तर ह्या सगळ्या एक्झामिनेशनमध्ये महाराष्ट्रातून प्रथम विद्यार्थी देण्याचं काम इन्फिनिटी अकॅडमीने केलं. त्यानंतर आपल्याकडं जो विद्यार्थी वर्ग आहे तो प्रामुख्याने हा ग्रामीण भागातून पुण्यासारख्या ठिकाणी, नाशिकसारख्या ठिकाणी कोचिंग घेण्यासाठी येतात आणि त्यांना आपण एकदम अत्यल्प अशा दरामध्ये त्यांना आपण कोचिंग प्रोव्हाइड करतो.